ही पहा, गेली अनेक वर्ष उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही नारायणगावमध्ये भरली जाते. जवळजवळ 50-50 लाख लोक ह्या टोटल 10 दिवसामध्ये या यात्रेला भेट देऊन जातात. निश्चितच यावर्षी 4 तारखेपासून जवळजवळ 11 ते 12 तारखेपर्यंत ही यात्रा चालू राहणार आहे. ह्या यात्रेमध्ये जवळजवळ 4 तारखेपासून तमाशाला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी 8 तमाशे ह्या गावकऱ्यांनी ठेवलेले आहेत. आपण जर हा जर परिसर पाहिला तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये ह्या ठिकाणी पाळणे लागणार आहेत. या कोपऱ्यामध्ये कटलरीचे काही दुकानं असतील. ह्या उजव्या बाजूला आपण खाऊगल्ली केलेली आहे आणि खालच्या बाजूला जे आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जे यात्रेचं नाव ज्या उत्साहाने होतं ते शोभेचं दारूकाम हे खालच्या बाजूला त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितच या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं ह्या ठिकाणी यात्रेचं अतिशय सुंदर नियोजन ह्या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक देवराम पाटे असतील, त्याचबरोबर विकासनाना तोडकरी असतील, त्याचबरोबर सचिन तोडकरी असेल आणि अजित कोराळे असेल. ह्या चारही अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर नियोजन ह्या ठिकाणी ह्यावर्षी ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि निश्चितच ही यात्रा ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. मागच्या वर्षी जो काही गर्दीचा लोट पाहता ह्यावेळेलासुद्धा सगळ्या तरुण वर्गांनी या ठिकाणी हरिभाया असतील, त्याचबरोबर संतोषभाऊ दांगट असतील, संतोषभाऊ पाटे असतील, ह्या सर्वांनीच या ठिकाणी अतिशय चांगल्या बारकाईने लक्ष देऊन ह्या ठिकाणी ह्या पाळणा एरियामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर सहकार्य या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनचंसुद्धा MECBचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी शेलार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलेलं आहे आणि खरं तर या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत. या ठिकाणी जे काही जागा मालक आहेत ते सुमन सर यांचंही या ठिकाणी मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर रामदास तोडकरे असतील, फुलसुंदर कंपनी असतील, अनिकेत पाटे असतील, ह्या सर्वांचंच या ठिकाणी पाटे कंपनी असतील, ह्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो ग्रामस्थांच्या वतीनं की यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी असतं आणि सर्व तालुकातील सर्व भक्तांना या ठिकाणी विनंती करतो की अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये 4 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत नारायणगावची यात्रा चालू राहणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन यात्रेचा आनंद घ्यावा ही ग्रामस्थांच्या वतीनं चारही अध्यक्षांच्या वतीनं नम्र विनंती. धन्यवाद अध्यक्ष. 5 तारखेपासून नारायणगावची प्रसिद्ध यात्रा सुरू होत आहे, कसं नियोजन असेल? गेली 4 दिवस सर्व गावातील तरुण आणि समस्त ग्रामस्थमधले जे गावकीमध्ये काम करतात किंवा ह्या अनुषंगाने असतील, मध्ये म्हणजे संतोषदादा असतील, अजित भाऊ असतील, संतोषदादा दांगट असतील, हरी भाई असतील किंवा सचिन भाऊ तोडकरी असतील, अजित कोराळे असतील, सर्व कार्यकर्ते भाऊ भाऊच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी 4 दिवस झाले. सर्व स्वच्छता करून ग्राउंड तयार झालेलं आहे, पाळण्यावाले आलेत आणि सर्व तयारी व्यवस्थित चालू आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.